एस न्यूज, आपलं कराड, आपला आवाज। नमस्कार, मी हरुण मुलानी आणि आपण पाहताय KMS न्यूज। पाहूया आताची सर्वात महत्त्वाची बातमी। राज्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणामध्ये वाढत आहे। या पार्श्वभूमीवर राज्य शासनानं राज्यामधल्या अनेक जिल्ह्याच्या ठिकाणी, तालुक्याच्या ठिकाणी आरोग्य सुविधा देण्याचा प्रयत्न केला। काही स्वयंसेवी संस्था त्या ठिकाणी पुढे आल्या। या जिल्ह्यामध्ये, सातारा जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात रुग्णांची संख्या वाढत आहे आणि त्या पार्श्वभूमीवर सातारमध्ये शासकीय हॉस्पिटल, काही ट्रस्टचे हॉस्पिटल आणि खाजगी हॉस्पिटलच्या माध्यमातून रुग्णांची सेवा ही सुरू आहे। परंतु जिल्ह्याच्या मध्यवर्ती ठिकाणी एक जम्बो कोविड सेंटर असावं या उद्देशानं राज्य शासनाच्या सूचनेप्रमाणे या परिसरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय या इमारतीमध्ये हे कोविड सेंटरचं काम साधारणपणे महिन्यापूर्वी आपण सुरू केलं आणि आता ते अंतिम टप्प्यामध्ये आलेलं आहे। साधारणपणे 9 तारखेच्या दरम्यान या ठिकाणी याचं अधिकृतपणे सुरुवात होईल आणि रुग्ण दाखल करायला सुरुवात होईल। अलीकडच्या काळामध्ये असे लक्षामध्ये आलं आहे की ज्या पेशंटना डायलिसिस करावं लागतं त्यांना जर कोरोना झाला असेल तर त्यांना इतर हॉस्पिटल स्वीकारत नाहीत आणि म्हणून या कोविड सेंटरमध्ये 4 त्या ठिकाणी डायलिसिस सेंटरसुद्धा तिथं 4 बेड उपलब्ध केले आहेत आणि त्याच्या माध्यमातून त्या रुग्णांना स्वास्थ्य सेवा देण्यात येणार आहे। इथे येत असताना रुग्णांना डायरेक्ट प्रवेश देण्याच्याऐवजी विशिष्ट ठिकाणी त्यांची तपासणी करून योग्य त्यांचं निदान त्या ठिकाणी काही वेळामध्ये झाल्यानंतर त्यांची या ठिकाणी उपचाराची सुविधा हे करण्यात येणार आहे। यासाठी राज्य शासन, राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री, आपल्या जिल्ह्याचे माजी पालकमंत्री अजित पवार साहेबांचं आणि सर्वांचं मोठं सहकार्य लाभलं आणि हे सहकार्य लाभत असताना जिल्ह्यामधल्या काही स्वयंसेवी संस्था आणि काही कंपन्यांसुद्धा या ठिकाणी सहकार्य केलं आहे आणि हे जम्बो कोविड हॉस्पिटल उभं करणं हे मोठं आव्हान होतं। हे प्रशासनाच्या वतीनं हे काम जवळजवळ पूर्ण झालेलं आहे। तर ही होती आताची सर्वात महत्त्वाची बातमी। ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा KMS न्यूज। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। नमस्कार। KMS न्यूज, आपलं कराड, आपला आवाज।